महाआघाडीची सत्ता स्थापन झाली, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, पण यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रायगडमध्ये सेनेसमोर अडचण निर्माण झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे घटक राष्ट्रवादीच्या कोट्यातून रायगडचे पालकमंत्री राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरे यांना मिळाले, यावरून रायगडच्या शिवसैनिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. 2 दिवसापूर्वी माणगाव येथे झालेल्या सभेत आणि महाडमध्ये झालेल्या सभेत शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्याची निर्णय घेतला आहे. प्रतिनिधी सुरेश शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, मराठा तेज, रायगड. रायगडमध्ये 3 आमदार शिवसेनेचे आहेत. रायगड हा छत्रपती शिवरायांचा आहे. ज्या रायगडनी अख्ख्या महाराष्ट्राला दिलं, त्या रायगडचा शिवसैनिक मावळा आज वाट बघतोय की या इथल्या माननीय 3 वेळा निवडून आलेले भरतसिंह गोगले आमदार यांच्या माध्यमातून रायगडला मंत्रिपद मिळावं आणि पालकमंत्रीपद मिळावं ही सगळ्यांची भावना आहे. शिस्तबद्ध कार्यकर्ता असल्यामुळे एक चुकीचा समज गेलेला आहे वरती की इथला कार्यकर्ता नाराज नाही. नाराज निश्चितपणे आहे, पण ती नाराजी दूर करण्यासाठी आमदार भरतसिंह गोगावले यांना मंत्रिपद देऊन या रायगड जिल्ह्याचा सन्मान पक्षप्रमुखांनी करावा अशी सगळ्यांची भावना. आज दक्षिण रायगडच्या संघटनेची आज आम्ही बैठक घेतली. झालेल्या पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा परिषदमधनं बिनविरोध झालेल्या जिल्हा सदस्यांचा सत्कारासाठी आजची बैठक आम्ही आयोजित केली होती. तिथे कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केले की आमदार भरतसिंह गोगावले यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे होतं. सर्वांच्या भावना आम्ही लक्षात घेतल्या आणि ह्या भावना आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पोहोचवण्यासाठी आदरणीय या कोकणाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री आदरणीय सुभाष देसाई साहेब आणि या कोकणाचे नेते गीतेसाहेब यांच्या माध्यमातून ही जे आज कार्यकर्त्यांच्या व्यथा मांडल्यात त्या व्यथा साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन. तुमची काय मागणी आज असणार आहे? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की रायगडवर भगवा हा फडकलाच पाहिजे. आज जर सत्तेमध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचा आहे, जर सत्ता शिवसेनेची आहे, तर मग पालकमंत्री पद हे शिवसेनेचं का नाही, ते राष्ट्रवादीकडे का गेलं? त्यामुळे आमचे सर्व शिवसैनिक हे नाराज झालेले आहेत की सर्व शिवसैनिकांची मीटिंग घेतलेली आहे आणि सर्व शिवसैनिक नाराज असल्यामुळे सर्वजण आग्रही झालेले आहेत. आणि जर शिवसेनेचा पालकमंत्री जर आम्हाला दिला नाही, तर आम्ही लोक आमची नाराजी सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत व आमची जी शिवसेनेची जी फळी आहे संपूर्णच्या संपूर्ण आम्ही राजीनामे देऊन या गोष्टीचं नाराजी व्यक्त करणार आहोत.